चार मित्रांनो यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आणि एक आपल्याला एक रेस्क्यू कॉल आहे बेनाळे आश्रयनगरच्या इथून आणि आम्ही रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे आणि एक ग्रीन किलबॅक आहे तो त्याला मराठीत गवत्या असं बोललं जातं आणि एक नॉन वेनम स्नेक आहे तो आणि बघू शकता त्यानं काहीतरी खाल्लेलं आहे फुल्ल हेल्दी साईज आहे आणि माझ्याबरोबर माझे सर्व मित्र सहयोगी दीपा पाटील आले आहेत तरी पण आणि आता हा स्नेक त्यांनीच रेस्क्यू करतील आणि त्यांना दाखवू तो सांगू शकतीस कोणता स्नेक आहे तो। नमस्कार यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे। हा एक ग्रीन किलबॅक आहे याला मराठीमध्ये गवत्या असं म्हणतात। हा बिनविषारी साप आहे। त्याच्यापासून आपल्याला काही भीती नाही, चावला तरी पण काय होणार नाही। आणि असा सापांना मारू नका, वाचवा नाही तर आपल्या सर्व मित्रांना बोलवा। पर्यावरण मध्ये त्याची फार भरपूर गरज आहे। तर मित्रांनो तर साप दाखवण्याचा प्रयत्न करतो, बघू शकता एक हेल्दी साईज आहे तो आणि भरपूरच मोठा आहे आणि त्याने काहीतरी खाल्ला असावा। तर तो असं आहे की त्याचं राग आला म्हणून अंग फुलवून दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्याच्यामध्ये माझ्याजवळ येऊ नका, हा डेंजर आहे म्हणून सावकाश उचलून घे, शिफ्टी धरून शिफ्टी धर, सावकाश घे, सावकाश घे इकडे। तर मित्रांनो बघू शकता एक फुल साईज आहे आणि तिनं काय तर खाल्ले असावी सावकाश, आणि बघू शकता। आणि तुला काय भीती वाटली पकडताना? काही नाही ना, बिंदास पकडू शकतीस। हां तर मित्रांनो बघू शकता हा एक नॉन वेनम स्नेक आहे आणि एक साधारणतः एक बिडकी गिळाली असावी त्यानं। आणि असा जर साप भेटला तर कोणी पण मारू नका, कोणताही साप भेटला तर मारू नका। एक प्राणी मित्राला सांगून त्याला एक रेस्क्यू करून चांगल्या ठिकाणी सोडू शकता तुम्ही, कारण ह्याची पर्यावरणमध्ये भरपूर गरज आहे। व्हिडिओ आवडल्यास आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि बघू शकता हा फार छान आहे, ग्रीन कलरचा आहे। आपल्या दोघांचं जर नाव हे करा बघू, ह्याच्या माझ्यापाशी पण आणि बघू शकता दीपा कलापा पाटील हिने एक स्नेक चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे आणि तर चला तर मित्रांनो त्याला पॅक करू आपण आणि चांगल्या ठिकाणी एक फॉरेस्टमध्ये सोडू तिला, हेल्दी साईज आहे। चल बाळ घाल, सावकाश घाल, खाल्लाय त्यानं वॉमिटिंग करू नये।